नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक यांचे अतिमहत्वाचे प्रश्न व उत्तरे पाहिलोत त्याचा भाग दोन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक प्रश्न व उत्तरे भाग दोन भगवद्गीतेचे गीताई हे समश समस्ल, समश्र लोकी भाषांतर केले कुणी केले तर आचार्य विनोबा भावे यांनी केले इसवी सन एकोणीसशे नव्वदच्या दुसऱ्या छत्रपती शाहू पुरस्काराचे मानकरी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे आहेत मुस्लिम सत्यशोधक मंडळ या परिवर्तनवादी व वा पुरोगामी संघटनेची स्थापना कुणी केली तर हमीद दलवाई यांनी केली एक गाव एक पानवठा मोहिमेचे नेतृत्व हमाल पंचायत या कामगार संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचे विद्यमान नेतृत्व कोणी केले तर डॉक्टर बाबा आढाव यांनी केले इंदुमती पटवर्धन यांचे नाव प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तर कृष्ठरोग्यांसाठी कार्य या क्षेत्राशी निगडीत आहे टिंबटिंब यांनी एक जगतवासी आर्य या टोपण नावाने आपले बरेचसे लिखाण केले आहे तर दादोबा पांडुरंग तडखड तरखडकर जे मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखले जातात मित्रांनो ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणत्या टोपण नावाने लेखन केले एक जगतवासी आर्य या टोपण नावाने लेखन केलेले ले आहे म्हणजेच दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे टोपण नाव काय तर एक जगतवासी आर्य हे त्यांचे टोपण नाव होय टिंबटिंब म्हणजेच प्रभाकर करते भाऊ महाजन होत पूर्ण नाव त्यांचं गोविंद विठ्ठल कुंटे म्हणजेच प्रभाकर करते उर्फ भाऊ महाजन हे होत समाजसुधारकांवर कठोर टीका करणाऱ्या टिंबटिंब यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची शूद्र जगद्गुरू म्हणून संभ संभावना केली होती विष्णूशास्त्री चिपळूणकर म्हणजेच विष्णूशास्त्री चिपळूणकर हे महात्मा फुल्यांना श शुद्र जगद्गुरू असे म्हटलेले आहे इसवी सन अठराशे चौतीसमध्ये भारतातील पहिले प्राध्यापक होण्याचा मान कोणी मिळविला तर बाळशास्त्री जांभेकरांनी मिळविला महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणून गौरविल्या जाणाऱ्या टिंबटिंब यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे उत्तर असेल विष्णूशास्त्री पंडित टिंबटिंब हे मुंबई विद्यापीठाची एल एल डी ही सन्माननीय पदवी मिळविणारे पहिले भारतीय होत रागो भांडारकर हे आहेत टिंबटिंब यांनी विकार विलसित या नावाने शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे मराठी भाषांतर केले उत्तर असेल गोपाळ गणेश आगरकर इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे टिंबटिंब या पत्राचे शीर्ष वाक्य होते सुधारक या वृत्तपत्राचे आणि सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांचे आहे महर्षी धोंडव केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव आत्मवृत्त हे आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी टिंबटिंब येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला धर्मांतराचा मनोदय व्यक्त केला येवले नाशिक या ठिकाणी महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणार्थ जाहीरनामा इसवी सन टिंबटिंबमध्ये प्रकाशित केला तर इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये प्रकाशित केल्या डॉट रागो भा भांडारकर यांनी प्राचीन भारताच्या इतिहासावर लिहिलेला महत्त्वपूर्ण निबंध कोणता तर त्या निबंधाचं नाव आहे अ पीप इन टू दी आर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया हे आहे टिंबटिंब यांनी अठराशे पासष्ट ते सत्तर या कालावधीत स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे चिटणीसपद भूषविले उत्तर असेल रा गो भांडारकर अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये लंडन येथे भरलेल्या प्राच्यविद्या तज्ज्ञांच्या परिषदेत सहभाग घेऊन त्या परिषदेत नाशिक केव इन्फि इन्स्क्रिप्शन हा प्रबंध कोणी वाचला तर रागो भांडारकर यांनी वाचला टिंबटिंब हे प्राच्य विद्या संशोधक व्हॉइस रॉय लॉर्ड कर्झन यांनी नेमलेल्या विद्यापीठ मंडळाचे एक सदस्य होते रागो भांडारकर हे सदस्य होते अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्याच वर्षी राष्ट्रीय सभेच्या संस्थाप संस्था संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या टिंबटिंब यांची मुंबई इलाख्याच्या विधिमंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केली गेली उत्तर असेल न्यायमूर्ती राणाडे टिंबटिंब यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना करून ग्रंथालय चळवळीस चालना दिली न्यायमूर्ती रानडे यांनी चालना दिली मराठी साम्राज्यातील नाणी व चलन हा निबंध टिंबटिंब यांनी लिहिला न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला राष्ट्रीय सभेला राष्ट्रीय सभा नॅशनल काँग्रेस हे नाव टिंबटिंब यांनी सुचविले होते उत्तर असेल न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुचविले अठराशे शहाऐंशीमध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची भारत सरकारच्या अर्थ समितीवर नियुक्ती केली गेली होती भारताच्या स्वातंत्र्याबद्दल सहानुभूती असणाऱ्या इंग्लंडमधील मजूर पक्षास निवडणुकीसाठी दोन हजार पाऊंडांची मदत देण्याच्या दूरदर्शीपणा टिंबटिंब या हिंदी नेत्याने दाखविला होता लोकमान्य टिळक यांनी दाखविला होता वेदांग ज्योतिष हा टिंबटिंब यांचा प्रबंध प्रसिद्ध आहे लोकमान्य टिळक यांचा आहे टिंबटिंब या विचारवंतास व भारतीय स्वातंत्र्याच्या प्रणेत्यास अठराशे त्र्याण्णवमध्ये मुंबई विद्यापीठाचा फेलो ठरवण्याचा बहुमान मिळाला उत्तर असेल लोकमान्य बालगंगाधर टिळक टिंबटिंबमध्ये लोकमान्य टिळक मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळावर निवडून गेले होते इसवी सन अठराशे पंच्याण्णवमध्ये शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश आपल्या अनुयायांना कोणी दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला टिंबटिंब यांनी दलितांचा उद्धार करता या शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यथार्थ गौरव केला बडोदा बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी केला टिंबटिंब यांनी लोकमान्य टिळकांच्या ओरायन या ग्रंथाचे मराठीत भाषांतर केले आहे केलं ओगले यांनी केले एकोणीसशे अठरामध्ये इंग्लंडमध्ये संयुक्त संसदीय समिती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर टिंबटिंब यांनी साक्ष दिले तर लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी साक्ष दिले स्त्री धर्मनीती या सुप्रसिद्ध ग्रंथाचे लेखन टिंबटिंब यांनी केले पंडिता रमाबाई यांनी केले हाय कास्ट हिंदू वुमन या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या कर्त्या टिंबटिंब या होत पंडिता रमाबाई या होत पंडिता रमाबाई यांना टिंबटिंब येथील विद्वज्जांनी सरस्वती ही पदवी दिली होती कोलकाता येथील लोकांनी टिंबटिंब यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाईल फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाईल टिंबटिंब यांनी एकोणीसशे बारामध्ये पुणे येथे महाराष्ट्र अस्पृश्य परिषद तर एकोणीसशे सतरामध्ये मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषद अशा दोन परिषदा घडवून आणल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आणल्या भारताचे पहिले कृषी मंत्री व स्वातंत्र्योत्तर भारतातील कृषीरत्न कृषीरत्न सन्मानाने पहिले मानकरी डॉक्टर पंजाबराव देशमुख हे होत इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कुणी केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केली गावचा विकास कसा साधावा हे लोकांना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे ग्रामगीता हा ग्रंथ होय सोळा सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न रोजी मुंबईत बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली खालीलपैकी कोणाचा या संस्थेच्या स्थापनेत सहभाग नव्हता तर बाळशास्त्री जांभेकर यांचा सहभाग नव्हता इंग्रजी राजवटीला दैवी संकेत मानणाऱ्या टिंबटिंब याच द्रष्ट समाजसुधारकाने हिंदुस्थानला पार्लमेंट हवे या मागणीचे बीजारोपण केले होते हे नाकारता येणार नाही उत्तर असेल लोखितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहून मराठी भाषेच्या व्याकरणाचा पाया घालणाऱ्या टिंबटिंब यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सार्थ गौरविले जाते दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मोरो पंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी नावाची टीका लिहून आधुनिक समीक्षेचा पाया घातला दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी टिंबटिंब ही मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी निदान पहिली स्वातंत्र्य सामाजिक कादंबरी होय यमुना पर्यटन लिहिल्या गेली अठराशे सत्तावन्नला आणि लिहिली ती बाबा पद्मनजी यांनी इसवी सन अठराशे एकाहत्तरमध्ये टिंबटिंब यांनी लिहिलेली मोचनगड ही मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी होय ती म्हणजे राभ ही गुंजीकर यांनी लिहिलेली टिंबटिंब यांना भारतातील गिरणी कामगारांच्या संघटनेचे आद्य प्रवर्तक असे म्हटले जाते उत्तर असेल नारायण मेधाजी लोखंडे विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील व भारतातील प्रमुख समाजसुधारक यांची संपूर्ण सिरीज अभ्यासलेली आहे त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत राज्यसेवा प्लस मुख्य परीक्षा ग्रुप बी कंबाईन ग्रुप सी कंबाईन प्लस मुख्य परीक्षा आणि इतर जिल्हा निवड समितीसाठी समाजसुधारकांची सिरीज तुम्ही निश्चितरित्या एकदा अभ्यासा एकदा बघा मला खात्री आहे की या व्य आपल्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त समाजसुधारकांचा कुठलाही प्रश्न परीक्षेला येणार नाही त्यास रिलेटेड त्यावरच आधारित आपण समाजसुधारकांचे प्रश्न व उत्तरे भाग एक व भाग दोन देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत हा होता समाजसुधारकांचा भाग दोन या ठिकाणी पूर्ण झाला धन्यवाद तुम्ही जर माझा चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुनश्च एकदा धन्यवाद